गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, मागील व्हिडिओ मध्ये आपण ऑन द टाइमलाइन म्हणजे कालरेषेवरील काही फ्रेजेसचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्याला एक एक्सरसाइज सोडवायचा आहे. यूज द फ्रेजेस ऑन द टाइमलाइन इन द गिव्हन सेंटेन्सेस टू मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस. म्हणजे कालरेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. मित्रांनो, पेज नंबर 57 मध्ये काही वाक्य दिलेले आहे. त्या आधी आपल्याला पुस्तकांमध्ये जी काही वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये जशा काही फ्रेजेस वापरलेले आहेत त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे. सो लुक ॲट पेज नंबर 56 अँड पेज नंबर 57. डायनासोर्स लिव्ड ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स अगो. यामध्ये मिलियन्स ऑफ इयर्स अगो ही फ्रेज वापरलेली आहे. लॉन्ग लॉन्ग अगो देअर लिव्ड अ किंग. यामध्ये लॉन्ग लॉन्ग अगो या फ्रेजचा वापर करण्यात आलेला आहे. तिसरं वाक्य आहे, आय गिव यू अ बुक अ लिटल व्हाईल अगो. यामध्ये अ लिटल व्हाईल अगो या फ्रेजचा वापर केलेला आहे. आय एम बिझी नाउ या वाक्यामध्ये नाउ ह्या फ्रेज वापरलेली आहे. आय विल गिव इट बॅक टू यू टुमारो याच्यामध्ये टुमारो ही शब्द समूह वापरलेला आहे. दे विल गो होम नेक्स्ट वीक यामध्ये नेक्स्ट वीक ह्या शब्द समूह वापरलेला आहे. आता आपल्याला पेज नंबर 57 वरील काही मी वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत त्या वाक्यांमध्ये फ्रेज वापरून आपल्याला नवीन वाक्य बनवायचे आहे. त्याआधी तुम्हाला अजून काही वाक्य मी फ्रेज वापरून बनवून दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट समथिंग टू रीड याच्यामध्ये आपण नाऊ हा शब्द वापरून एक नवीन वाक्य बनवू शकतो. आय वॉन्ट समथिंग टू रीड नाऊ. अशा प्रकारे अजून एक वाक्य आहे ते म्हणजे पीपल विल लँड ऑन मार्स. म्हणजे लोक हे मार्सवर लँड करतील. केव्हा करतील? मेनी इयर्स फ्रॉम नाऊ पीपल विल लँड ऑन मार्स. इन दिस मॅनर्स आपल्याला काही या ठिकाणी वाक्य पाहायचे आहेत. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट याच्यामध्ये आपण अ फ्यू इयर्स अगो आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट अशा प्रकारे वाक्य बनवू शकतो. वी विजिटेड द झू यामध्ये आपण द लास्ट वीक वी विजिटेड द झू असं वाक्य बनवू शकतो. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर यामध्ये आपण नाऊ वापरून आय एम ड्रॉइंग अ पिक्चर नाऊ किंवा आय एम ड्रॉइंग अ पिक्चर टुडे अशा प्रकारचं वाक्य बनवू शकतो. स्कूल स्टार्स याच्यामध्ये आपण स्कूल स्टार्ट नेक्स्ट वीक असं वाक्य बनवू शकतो. ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट यामध्ये आपण ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट टुडे असं वाक्य बनवू शकतो. वी विल बी इन कॉलेज या वाक्यामध्ये आपण आफ्टर अ फ्यू इयर्स फ्रॉम नाऊ वी विल बी इन कॉलेज असं एक नवीन वाक्य बनवू शकतो. देन वी विल ग्रो ओल्ड हे वाक्य आपण मेनी इयर्स फ्रॉम नाऊ वी विल ग्रो ओल्ड असं एक नवीन वाक्य बनवू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला हे जे सेंटेन्स दिलेले आहेत त्या सेंटेन्समध्ये फ्रेजेस वापरून वाक्य बनवायचे आहे. ओके, थँक्यू.